अंबरनाथ शहरात सोमवारी रात्री सशस्त्र टोळक्याने धुळगूस घातल्याची घटना घडलेली आहे शास्त्रीनगर भागात सोमवारी रात्री पंधरा ते वीस जण हातात तलवारी रॉड घेऊन घुसले आणि जो समोर दिसेल त्याला मारहाण करत सुटले यात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत शास्त्री नगर भागात सोमवारी रात्री पंधरा ते वीस जण हातात तलवारी रॉड घेऊन घुसले आणि जो समोर दिसेल त्याला मारहाण करत सुटले या चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या सध्या उपचार सुरू आहेत हा सगळा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत कोंबिंग ऑपरेशन करताना सहा जणांना अटक केली आहे मात्र लॉकडाऊनच्या काळात इतका कडक बंदोबस्त असूनही चौकाचौकात नाकाबंदी असताना हे हे हल्लेखोर आले कुठून असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय अंबरनाथ पोलिसांच्या हद्दीतील शास्त्रीनगर येथे दोन गटामध्ये पूर्वीच्या भांडणाचा रागमना धरून किरकोळ कारणावरून त्यांचं भांडण सुरू झालं या भांडणाचं गंभीर स्वरूपात रूपांतर होऊन त्यांनी एकमेकांनी तलवारीने वार केलेले आहेत यामध्ये चार जण जखमी झालेले आहेत परस्पर विरोधी आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत तीनशे सातशे गुन्हे दाखल केलेले आहेत यातले सहा आरोपीचा आम्ही ताब्यात घेतलेले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई आपण कायदेशीर कर कारवाई करत आहोत